Hi Mulanno. Now the question number 5. From the information given below of JKP school, you are required to prepare the income and expenditure account and the balance sheet. Normally आपण आतापर्यंत पहिला problem सोडवला, third one सोडवला आणि fourth one सोडवला, second राहिलेला आहे. So या तिन्ही problem मध्ये आपल्याला एकच डेटा दिलेला आहे. Receipt and payment account आणि other information किंवा opening balance sheet आणि receipt and payment account. त्याच्यावरनं नेहमी आपण बनवलेलं आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट. ठीक आहे. सो तर या प्रॉब्लेम मध्ये सुद्धा तेच दिलेले, ओपनिंग बॅलन्स शीट दिलेली आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला रिसिट अँड पेमेंट दिलेले आणि थोडी ऍडिशनल इन्फॉर्मेशन. ऑन दॅट बेसिस यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर द इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड द बॅलन्स शीट फॉर द इयर एंडिंग. म्हणजे ही जी डोळ्यासमोर बॅलन्स शीट दिसते दॅट विल बी द ओपनिंग बॅलन्स शीट. वी हॅव टू प्रिपेअर द क्लोजिंग बॅलन्स शीट. नाव द ओपनिंग बॅलन्स शीट हॅव अ सम बॅलन्सेस. One is capital fund, 4,90,600. Loan, 5,09,000. The total will be 9,99,600. Then library books, library equipment, furniture, building, cash in hand, cash at bank. Cash in hand and cash at bank, this is the opening balance. Haats balance. Ha opening balance hai, and haats balance balanda tumhala kuthe disnar hai. Guarantee sangto haats balance tumhala receipt and payment cha. ओपनिंग बॅलन्सला दिसणार का? कारण की ओपनिंग कॅश इन हँड अँड ओपनिंग कॅश ऍट बँक रेसिडेंट पेमेंटला ओपनिंगला दिसणार. लायब्ररी बुक्स, लायब्ररी इक्विपमेंट, फर्निचर अँड बिल्डिंग, ऑल दीज आर फोर काय बाळांनो ऍसेट्स. आता नीट लक्षात घ्या, जर या ऍसेट विकल्या असतील, जर या ऍसेट विकल्या असतील तर रिसिटला दिसणार. जर या ऍसेट विकल्या असतील तर रिसिटला दिसणार की हा बाबा रिसिट घेऊन पैसे आलेत. जर या ऍसेट मध्ये ऍडिशनल झालं असेल म्हणजे तुम्ही परचेस केलं असेल तर बट ऑबियस आहे ह्या ऍसेटला आपण पेमेंटला बघणार. कुठल्या ऍसेटला? जर परचेस केल्या असतील तर. विकल्या असतील तर रिसिटला दिसतील, जर परचेस केल्या असतील तर पेमेंटला दिसतील. पण जर या ऍसेट बद्दल काहीच नसेल तर या ऍसेट नवीन बॅलन्स शीट जशाच्या तशा दिसतील का? नसेल ना परचेस, नसेल ना परचेस. सेल असतील तर निघून जातील, सेल असतील तर बॅलन्स शीट मध्ये दिसणारच नाही, आणि परचेस असतील तर या बॅलन्स शीट मध्ये या ऍसेट मध्ये अजून काय होतील बाळांनो? ऍड होतील. सो नाव नेक्स्ट, सो कॅश इन हँड कॅश ऍट बँक तुम्हाला ओपनिंग मध्ये दिलेलं आहे, राईट? सो ओपनिंग कॅश इन हँड आणि ओपनिंग कॅश ऍट बँक बाळांनो तुम्हाला मॅच करून घेऊया आपण. हे बघा, दिसतंय इथे मी लेटर बोल्ड केलेत बाळांनो. का केलेत बाळांनो लेटर बोल्ड? कारण की हा कॅश इन बँक आणि ह्या कॅश इन हँड किंवा कॅश ऍट बँक आहे ते कुठे दिसणार बाळांनो तुम्हाला दोघांना? पण ह्या दोघी गोष्टी, दोन्ही गोष्टी आपल्याला कुठे दिसणार तर बघा, आहे तिथे दिसतात. मी आधीच बोललो होतो ओपनिंगला ओपनिंग दिसणार म्हणून, दिसल्या ओपनिंगला ओपनिंग. बघा 3,500 अँड 20,100 ही साईड आहे कॅश ऍट बँक आणि इकडे कॅश ऍट बँक ओपनिंगला ओपनिंग दिसल्या, म्हणजे यांचे ऍडजस्टमेंट ऑलरेडी. आता यांची परत ट्रीटमेंट कुठेच द्यायची नाही. तर बघा रिसिट अँड पेमेंट अकाउंट दिसतंय, रिसिट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड कधी बाळांनो? 31 मार्च 2011. तर रिसिट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2011. ट्युशन फीज रिसिट साइड बघतोय आपण. रिसिट मोस्ट ऑफ द सगळ्या रिसिट आपल्या इन्कम असतात आणि मोस्ट ऑफ द सगळे पेमेंट्स आपले काय असतात रे बाळांनो? एक्सपेंडिचर असतात. मग आता बाळांनो बघा, ट्युशन फीज स्कूल आहे ना, जेकेपी स्कूल आहे ना, तर स्कूल ट्युशन फीज काय असणार? इन्कम. टर्म फीज इन्कम. ऍडमिशन फीज इन्कम. पण बघूया ऍडमिशन फीज बद्दल काय अजून ऍडजस्टमेंट दिलेली आहे का. जर ऍडजस्टमेंट दिली असेल तर आपण काय करूया? ऍडजस्टमेंट नुसार ट्रीटमेंट देऊया. नाव गव्हर्नमेंट ग्रांट आधीच ब्रॅकेट मध्ये छानपैकी एक वाक्य दिले काय बाळांनो? रेव्हेन्यू. आणि गव्हर्नमेंट ग्रांट तुम्हाला रेव्हेन्यू दिलेली आहे, याचा अर्थ हे तुमचं इन्कम आहे. गव्हर्नमेंट ग्रांट कशी दिलेली आहे? रेव्हेन्यू. सो गव्हर्नमेंट ग्रांट रेव्हेन्यू दिलेली म्हणल्यावर बाळांनो हे आपलं काय असणार बाळांनो? इन्कम असणार आहे. म्हणून इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या इन्कम साइडला दिसणार. ठीक आहे. सन्ड्री रिसिट्स, सन्ड्री रिसिट्स काय? ऑलरेडी सन्ड्री मीन्स मायनर रिसिट्स, ते आपल्या काय तरी बाळांनो? इन्कम आहेत. नाव ऑल दीज आर रिसिट्स. आता आपण कुठे वळूया? पेमेंटकडे. सॅलरी पटकन बोला, मनातल्या मनात बोला. इन्कम अँड एक्सपेंडिचर, एक्सपेंडिचर इथे बघा बाय परचेस, म्हणजे ऍसेट काय केलं बाळांनो? तुम्ही परचेस केलं, परचेस. आपण ऍसेट काय केलं बाळांनो? परचेस केलं, बरोबर आहे. लायब्ररी इक्विपमेंट परचेस केलाय, म्हणजे जुन्या ऍसेट मध्ये नवीन ऍसेट काय होईल? ऍड. लायब्ररी बुक्स परचेस केलाय,
जुन्या लायब्ररी बुक्स मध्ये काय होतील परत ऍड. फर्निचर परचेस केलं जुन्या फर्निचर मध्ये काय होईल बाळांनो ऍड. सन्ड्री एक्सपेन्सेस एक्सपेन्सेस. प्रिंटिंग एंड स्टेशनरी एक्सपेन्सेस. अॅन्युअल सोशल गॅदरिंग एक्सपेन्सेस एक्सपेन्सेस. आणि कॅश इन हँड अँड कॅश ऍट बँक. बाळांनो कुठे कॅश आहे? दीज आर द व्हॉट? दीज आर द क्लोजिंग बॅलन्सेस. कॅश इन हँड अँड कॅश ऍट बँक दीज आर द विच बॅलन्सेस क्लोजिंग. इकडे ओपनिंग आहेत आणि हे क्लोजिंग आहेत. आणि क्लोजिंग क्लोजिंग बॅलन्स शीटच्या ऍसेटला दिसतात. क्लोजिंग कॅश इन हँड क्लोजिंग कॅश ऍट बँक हे कुठे दिसणार बाळांनो? कुठे दिसणार? क्लोजिंग बॅलन्स शीटच्या ऍसेटला दिसणार. अंडरस्टूड? आता बघा काय दिलेलं आपल्याला. दिलेलं ऍडजस्टमेंट. ठीक आहे, तर ऍडजस्टमेंट कशा कशावर दिलेले ते बघूया आपण. तर बघा, ट्युशन फीज आर आउटस्टँडिंग. ट्युशन फीज आर आउटस्टँडिंग. किती रुपये? 10,500. बघा, ट्युशन फीज इन्कम आहे का हे एक्सपेंडिचर आहे? इन्कम आहे, करेक्ट. सो बघा, ट्युशन फीज आउटस्टँडिंग ऑफ रुपीज 10,500 ही ऍडजस्टमेंट आहे. कशावर आहे? ट्युशन फीवर आहे ना. कशावर आहे बाळांनो? ट्युशन फी. बघा, मी ट्युशन फीचा तुमच्यासाठी, अरे बाळांनो कायसाठी ऍडजस्टमेंट आहे म्हणून टिक मार्क नाही करते. मी त्याचा कलर चेंज केला बघा, म्हणजे याच्यावर टिक मार्क करणार. कशावर? ट्युशन फीजवर मी टिक मार्क करणार होतो का, कारण की ट्युशन फीजवर ऍडजस्टमेंट आहे. 10,500 या वर्षीचे यायचे बाकी आहेत आणि ट्युशन फी माझा इन्कम आहे. आणि या वर्षीचं इन्कम अजून 10,500 यायचं बाकी. ऑलरेडी किती आले? 3,65,500 ऑलरेडी आलेलं आहे. आणि पर्पल कलर केलेलं आहे, याचा अर्थ काय बाळांनो? ती कशी काय बाळांनो? ऍडजस्टमेंट आहे, म्हणून मी त्याला पर्पल कलर देऊन ठेवलेला आहे. ठीक आहे, आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन लोन इथे कुठे दिसते का बाळांनो तुम्हाला? पण थोडासा विचार करा, आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन लोन. इंटरेस्ट ऑन लोन दिसायचं झालं असतं तरी कुठे दिसलं असतं? रिसीटला का पेमेंटला? विचार करा, मी उत्तर सांगायच्या. कुठे दिसलं असतं? रिसीटला का पेमेंटला? बाळांनो परत विचार करा. आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन लोन आहे, म्हणजे लोनवर इंटरेस्ट आपण पेड करतोय. लोनवर आपण इंटरेस्ट पेड करणार आहोत म्हणल्यावर ते दिसायला कुठे पाहिजे होतं? रिसीटला का पेमेंटला? सोबत ऑब्व्हियसली दिसायला पाहिजे होतं पेमेंटला, पण ते दिसत नाहीये. याचा अर्थ या वर्षीचा इंटरेस्ट 50,000 रुपये आहे. याचा अर्थ या वर्षीचा इंटरेस्ट 50,000 रुपये आहे, पण तो अजून पेड झालेला नाहीये. या वर्षीचा इंटरेस्ट 50,000 आहे, पण तो अजून पेड झालेला नाहीये, म्हणजे तो आपल्याला पेड करायचा आहे. बर, ती ऍडजस्टमेंट साठी इथे कोणीच टिक मार्क करायची गरज नाही, कारण की कुठे त्याचा उल्लेखच केलेला नाही. सो एंटायर ऍडमिशन फी आर टू बी कॅपिटलाइज. एंटायर ऍडमिशन फीज कॅपिटलाइज करायची आहे. सो म्हणजे काय? त्याचा कलर चेंज करतोय, म्हणजे ऍडमिशन फीज इन्कमला दाखवायची नाही, त्यांनी कॅपिटलाइज करायला सांगितलेली आहे. त्यामुळे आपण ऍडमिशन फीज कॅपिटल फंड मध्ये ऍड करणार. त्यामुळे आपण ऍडमिशन फीज कुठे ऍड करणार? कॅपिटल फंड मध्ये ऍड करणार. ओके, शेवटची ऍडजस्टमेंट डेप्रिसिएट. कशा कशा बांधो? डेप्रिसिएट रिटर्न ऑफ. लायब्ररी बुक्स वर डेप्रिसिएशन, फर्निचर वर डेप्रिसिएशन, लायब्ररी इक्विपमेंट वर डेप्रिसिएशन आहे, बिल्डिंग वर डेप्रिसिएशन. म्हणजे जवळजवळ बघा बाळांनो, आपण या सगळ्या ऍसेट वरती बघितल्या होत्या, बरोबर आहे? बघा, लायब्ररी इक्विपमेंट अँड बिल्डिंग सगळ्यांवर स्टिक होणार आहे का? सगळ्यांवर स्टिक मार्क होणार आहे. त्याचं कारण असं, कारण की सगळ्यांवर ऍडजस्टमेंट आहे. म्हणजे लायब्ररी बुक्स वर ऍडजस्टमेंट आहे, लायब्ररी इक्विपमेंट वर ऍडजस्टमेंट आहे, फर्निचर वर ऍडजस्टमेंट आहे, बिल्डिंग वर ऍडजस्टमेंट आहे डेप्रिसिएशनची. त्याच्यामुळे आपण टिक मार्क करणार. पण तसं बघितलं, लायब्ररी बुक्स, लायब्ररी इक्विपमेंट, फर्निचर वर दोन दोन ऍडजस्टमेंट आहेत. एक डेप्रिसिएशनची आणि दुसरी बाळांनो हे बघा, नवीन विकत घेतल्या त्यांची आहेत. म्हणजे किती ऍडजस्टमेंट आहेत? दोन दोन. म्हणजे लायब्ररी इक्विपमेंट, लायब्ररी बुक्स आणि फर्निचरच्या खाली ऍटलीस्ट आपण किती किती लाईन सोडणार आहेत? 3 लाईन्स. ऍटलीस्ट आपण किती लाईन सोडणार आहेत? 3 लाईन्स सोडणार आहेत. ओके, सो नाव आता आपण काय करूया? प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया. तर प्रॉब्लेम सोडवत करताना आधीच पहिले काय रे बाळांनो, जे बॅलन्स शीट आहे पहिले हे रेकॉर्ड होईल, मग रिसीट अँड पेमेंटवर जाऊ, मग ऍडजस्टमेंटवर जाऊ. ठीक आहे, तर चला आधी काय करून घ्या. मी नेहमी सांगितल्याप्रमाणे पहिले काउंट करा किती लाईन्स तुम्हाला ड्रॉ करायच्या आहेत इन्कम अँड एक्सपेंडिचर साठी. स्टॉप द व्हिडिओ हियर, काउंट द लाईन्स अँड ड्रॉ युअर ऑल द इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड देन स्टार्ट विथ द प्रॉब्लेम. देर अगेन, सो हाऊ मेनी लाईन्स रिक्वायर्ड फॉर युअर बॅलन्स शीट? सो राईट डाऊन देअर, ड्रॉ युअर बॅलन्स शीट. आणि हे बॅलन्स शीट कधीचं बाळांनो? आपलं हे 11. ठीक आहे, सो हियर डेट ऑफ बॅलन्स शीट विल बी 11
and date of income and expenditure is also A11. Correct? Date of adjustment, date of income and expenditure is also 11. तर चला सोडवायला सुरुवात करूया. तर सोडवायला सुरुवात केल्यानंतर सर्वात पहिले आपल्याला सापडतं काय बाळांनो, बॅलन्स शीट. का? कारण की जुनं बॅलन्स शीट रेकॉर्ड करायचं ना आपल्याला. तर जुनं बॅलन्स शीट रेकॉर्ड करायसाठी आपण पहिले बॅलन्स शीट वर येऊया. तर बघा तिकडे बॅलन्स शीट मध्ये पहिला आयटम दिला बाळांनो, बॅलन्स शीट मध्ये पहिला आयटम काय दिलाय? लायब्ररी बुक, मग लायब्ररी इक्विपमेंट, मग फर्निचर, मग बिल्डिंग. ठीक आहे. तर बघा इथे पहिले काय बाळांनो, लायब्ररी बुक्स. लायब्ररी बुक्स मी काय केलं बाळांनो, त्याच्या खाली लाईन सोडणार आहे. किती लाईन सोडणार आहे? 3 लाईन सोडायच्या लायब्ररी बुक्स खाली. त्याच्यानंतर काय येणार बाळांनो, लायब्ररी इक्विपमेंट. लायब्ररी बुक्सच्या खाली किती लाईन सोडल्या आपण? 3. आणि लायब्ररी बुकची अमाऊंट आहे 1,10,000. लायब्ररी इक्विपमेंट आहे त्याच्या खाली आपण लाईन सोडल्यात बाळांनो, मग किती आहेत बाळांनो? 3 लाईन्स पर तिथे सोडायच्यात, कारण की त्याच्यावर 2 ऍडजस्टमेंट आहेत. करेक्ट. 1,30,000 आली. देन फर्निचर, अगेन लीव द 3 लाईन्स फॉर द फर्निचर बिकॉज ऑफ इट हॅज 2 ऍडजस्टमेंट. देन वॉट? बिल्डिंग. बिल्डिंग लीव द ओनली 1 लाईन बिकॉज ऑफ इट हॅज ओनली 1 ऍडजस्टमेंट ऑफ द डेप्रिसिएशन, नॉट मोर दॅन दॅट. सो द लायब्ररी बुक्स, लॅबोरेटरी इक्विपमेंट्स, देन फर्निचर, देन बिल्डिंग, ऑल दीज 4 ऍसेट्स. ठीक आहे. देन कॅश इन अँड कॅश ऍट बँक करायची गरज नाही, कारण की ऑलरेडी रिसीट अँड पेमेंट मध्ये दिसलेलं आहे आपल्याला. ठीक आहे. सो द नेक्स्ट पार्ट, कॅपिटल फंड अँड लोन अमाऊंट. कॅपिटल फंड लायबिलिटीला आहे, लायबिलिटीला दिसणार कॅपिटल फंड ऍज युजल इनर कॉलम, येस ऑर नो? अँड लीव द 3, 4, 5 लाईन्स फॉर द वॉट? अदर ऍडजस्टमेंट ऑफ कॅपिटल फंड. नाउ लुक हियर, कॅपिटल फंड is 4,90,600. Leave the 4, 5 lines for the other adjustments, and then the loan will be the 5,09,000 already given in opening balance sheet. There is no information relating to the loan for regarding what receipt or payment, means additional loan ghetle ka nahi dilele karan ki receipt la dilele nahi hai, he loan paid kele ka nahi paid kelele karan ki payment la disat nahi hai. So as he loan kuthe disnare bhanno, balance sheet cha liability side la disna 5,09,000 any without adjustment. Okay. Now the next part will be what? We will go to the what? Receipt and payment account. Receipt and payment account. Receipt and payment account and adjustments. Okay. So receipt and payment मतलब already है झालेले opening balance, tuition fees income, term fees income, दोनी income है, and tuition fees और काय बाळांनो adjustment है. ट्यूशन फी कुठे दिसणार बाळांनो? इनर कॉलमला. बघा बाय ट्यूशन फीज इनर कॉलम, बाय टर्म फीज, सॉरी इथे बाळांनो कुठून आलं माझ्याच्यानी, इथे यायला पाहिजे बाय, इथे यायला पाहिजे बाय, सॉरी. देन टर्म फीज अँड आपल्या काय बाळांनो, ट्युशन फीज काय तरी बाळांनो आपल्या, सॉरी इन्कम्स आहेत, म्हणून म्हणून ते आपण इन्कमला लिहिले. नाव नेक्स्ट इज वॉट? ऍडमिशन फीज. ऍडमिशन फीज बद्दल ऍडजस्टमेंट दिलेली आहे. काय दिलेली आहे? ऍडजस्टमेंट नंबर 3 बघा. द एंटायर ऍडमिशन फी आर टू बी कॅपिटलाइज. एंटायर ऍडमिशन फी आर टू बी काय बाळांनो? कॅपिटलाइज. चला हा तो आहे ऍडजस्टमेंट लगेच लगेच करून घेऊया. कॅपिटल फंड, ठीक आहे. कॅपिटल फंड मध्ये काय करायची बाळांनो? ऍडमिशन फीज ऍड करायची. 30,600 ऍड करून फिगर बाहेर आली 4,90,600 प्लस 30,600 5,21,200 इज द ऍडमिशन फी टू बी कॅपिटलाइज. नेक्स्ट पार्ट इज वॉट? ऍडमिशन फीज नंतर काय? गव्हर्नमेंट ग्रांट इज रेव्हेन्यू अँड सेंट्रल रिसिट्स इज वॉट? इन्कम. मग दोन्ही दिलेले इन्कमला, तर आपण सध्या पहिले कुठे दाखवू बाळांनो? यांना इन्कमला दाखवूया. काय आहे? सर्वात पहिले इन्कमला दिसणार गव्हर्नमेंट ग्रांट, ठीक आहे. नंतर सेंट्रल रिसिट्स आहेत, तर सेंट्रल रिसिट सुद्धा कुठे दिसणार बाळांनो? इन्कमला. गव्हर्नमेंट ग्रांट इन्कमला का आली? कारण की ऑलरेडी त्यांनी कौन्सेप्ट दिलेले आहे, ब्रॅकेटमध्ये दिलेले आहे
कि दिस इज द फॉर रेव्हेन्यू फॉर्म, सो आपण ती इनकम ला घेतली. सन्ड्री रिसिट्स, रिसिट्स आहेत, मायनर रिसिट्स आहेत, त्या आपल्या इन्कम आहेत, म्हणून आपण ते इन्कम ला घेतलेलं आहे. ओके फाईन. नाउ नेक्स्ट पार्ट इज व्हॉट, सो एक्सपेंडिचर साइड. फर्स्ट सॅलरी, सॅलरीवर कुठल्याही प्रकारची ऍडजस्टमेंट नाहीये, म्हणून डिरेक्टली ते आउटर कॉलम सॅलरी आउटर कॉलमला दिसणार, बिकॉज ऑफ देर इज नो एनी ऍडजस्टमेंट. देन परचेसेस आहेत, लायब्ररी इक्विपमेंट परचेस केली, लायब्ररी बुक्स परचेस केली, फर्निचर. लायब्ररी इक्विपमेंट किती 10,000, लायब्ररी बुक्स किती परचेस केली 50,000, फर्निचर किती केलं 20,000. या सगळ्या काय होणार, ऍसेट मध्ये काय होणार बांधणं, ऍड होणार आहे. चला मग ऍसेट मध्ये आपण ऍड करूया. तो बघा ऍसेट मध्ये ऍड होणार, बघा ऍडिशन, लायब्ररी बुक्स 50,000 ऍडिशन आहे, त्याच्यामुळे टोटल किती आली 1,60,000 आलेली आहे. ठीक आहे, लायब्ररी इक्विपमेंट पण घेतलेली आहे, ऍड करणार आपण, किती आली 10,000, 1,40,000 आली. फर्निचर सुद्धा आपण काय केलं, परचेस केलंय 20,000, ऍड करून किती आलं बाळांनो 1,35,000 फर्निचर आले. ठीक आहे, मग लायब्ररी बुक्स मध्ये परचेस ऍड केले, लायब्ररी इक्विपमेंट मध्ये परचेस ऍड केले, फर्निचर मध्ये सुद्धा काही बाळांनो परचेस ऍड केले. सन्ड्री एक्सपेन्सेस, प्रिंटिंग अँड स्टेशनरी अँड अन्युअल ग्रँटिंग एक्सपेन्सेस, गॅदरिंग एक्सपेन्सेस, हे तिन्ही काय तर बाळांनो एक्सपेन्सेस आहेत. हे तिन्हीच्या तिन्ही कुठे दिसतील आपल्याला, आपल्या इन्कम अँड एक्सपेंडिचर साइड. बघा इन्कम अँड एक्सपेंडिचरला, फर्स्ट एक्सपेंडिचर सन्ड्री एक्सपेन्सेस, ऍडजस्टमेंट नाहीये म्हणून आउट कॉलम. प्रिंटिंग अँड स्टेशनरी अगेन ऍडजस्टमेंट नाहीये म्हणून आउट कॉलम. Annual gathering expenses, again adjustment नाहीये म्हणून कुठे बाळांनो आउट कॉलम. देन हे तिन्ही काय तरी बाळांनो एक्सपेंडिचर आहेत, म्हणून हे आपण डिरेक्टली आउट कॉलम घेतले, कारण काय त्याच्यावर कुठल्याही प्रकारची ऍडजस्टमेंट दिलेली नाही. सो कॅश इन हँड अँड कॅश आउट बँक क्लोजिंग, कॅश इन हँड कॅश आउट बँक कुठल्या बाळांनो क्लोजिंग आहे, तर क्लोजिंग बॅलन्स बॅलन्स. So now come to the closing balance sheet. काय दिसलं पाहिजे बाळांनो, कॅश इन हँड अँड कॅश ऍट बँक. कॅश इन हँड 4,000, कॅश ऍट बँक 36,000, हे तुमचं कुठे दिसणार बाळांनो, बट ऑबियस आहे डिरेक्टली आउटर कॉलम नका, कारण की आपण रिसीट अँड पेमेंट वरून डिरेक्टली बॅलन्स उचलून आणलेले आहेत. ठीक आहे, नाउ ऍडजस्टमेंट नंबर 1, ट्युशन फीज आर आउटस्टँडिंग फॉर 10,500. ट्युशन फीज आर आउटस्टँडिंग फॉर द 10,000. ट्युशन फी बघूया, ट्युशन फी आपल्याला इन्कम, अजून हे इन्कम मला यायचं बाकी आहे. बघा ट्युशन फी माझं काय बाळांनो इन्कम आहे, आणि मला माझं ट्युशन फी अजून इन्कम काय बाळांनो यायचं बाकी आहे, म्हणून या वर्षीचं इन्कम आहे ते. मग ते काय केलं पाहिजे, या वर्षीचं इन्कम आहे म्हणल्यावर ते ऍड केलं पाहिजे. या वर्षीच्या इन्कम मध्ये आपण काय करूया, ऍड करूया. बघा ऍड आउटस्टँडिंग ट्युशन फीज 10,500, कॉलमला किती आले बाळांनो 3,76,000 आले का, कारण किती या वर्षीचा इन्कम, आणि प्लस हे अजून आउटस्टँडिंग आहे. आउटस्टँडिंग आहे म्हटल्यावर आपल्याला काय केलं पाहिजे बाळांनो, ऍसेट दाखवली पाहिजे, कारण की हे अजून मिळायचं बाकी आहे. तर मग बघा बाळांनो आउटस्टँडिंग आहे म्हटल्यावर आपण 10,500 काय दाखवले, बाहेर दाखवले का आपली ऍसेट आहे, आणि दुसरी गोष्ट अजून भविष्यात मिळायचं राहिलेलं. आणि मग अशी बाळांनो बघा टोटलचा कलर चेंज करते. ऍडजस्टमेंट आल्यानंतर आपल्याला कळायला पाहिजे बाळांनो, बघा इथे काय केलं होतं आपण, या सगळ्यांचं टोटल का घेतलं होतं, कारण की आपल्याला काय झालं होतं बाळांनो, इथे आपण ऍडिशन केली होती, म्हणून 1,10,000 मध्ये 50,000 ऍड, 30 मध्ये 10,000 ऍड, 1,15,000 मध्ये 20,000 ऍड केले आपण. ओके डन, ही झाली पहिली ऍडजस्टमेंट. आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन लोन 50,000, म्हणजे अजून लोन वरचा इंटरेस्ट पेड केलेलाच नाहीये. सर्वात पहिले आपण काय दाखवूया बाळांनो, आपला काय एक्सपेंडिचर म्हणजे या वर्षीचा इंटरेस्ट आहे, म्हणून तो काय बाळांनो माझा या वर्षीचाच एक्सपेंडिचर आहे, म्हणून तो इंटरेस्ट ऑन लोन पहिले एक्सपेंडिचरला दाखवलं. इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिट साइडला काय बाळांनो या वर्षीचा खर्च आहे म्हणून. सेकंड अजून हे पेड करायचं बाकी आहे, सेकंड थिंग अजून पेड करायचं बाकी आहे म्हणल्यावर माझा लायबिलिटी पेड करायची बाकी, म्हणून लायबिलिटी लगेच लोनच्या खाली दाखवते. बघा मी बाळांनो इंटरेस्ट ऑन लोन आउटस्टँडिंग लायबिलिटी साइड. ओके नाउ लास्ट ऍडजस्टमेंट, प्रोवाइड द डेप्रिसिएशन ऑन लायब्ररी बुक्स 40,000,
पण ऍडजस्टमेंट ऑलरेडी झाली बाळांना आपली, म्हणून डायरेक्ट फोर्थ वर गेलं. फर्निचर 20,000, लायब्ररी इक्विपमेंट 30,000 आणि बिल्डिंग. बाळांना फर्निचर सॉरी ह्या ऍडजस्टमेंट आहेत कशावर? डेप्रिसिएशन. एखादी ऍसेट कमी होते म्हणजे डेप्रिसिएशन ऍसेट कमी करतो आणि दुसरा ऍसेट कमी होतो म्हणून माझा काय झाला लॉस, म्हणून तो इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिटला दिसला पाहिजे. तर याचे दोन इफेक्ट दिसणार. तर सर्वात पहिले इफेक्ट कुठे दाखवायचे? सर्वात पहिले इफेक्ट बाळांनो आपल्याला जे दाखवायचे आहे ते म्हणजे कुठे, पहिले ऍसेटच्या व्हॅल्यू आपण काय करूया, कमी करूया. तर चला सर्वात पहिले आपण ऍसेटच्या व्हॅल्यू काय करूया बाळांनो, चेंज करूया. तर ऍसेटच्या व्हॅल्यू चेंज करायसाठी बघा, लायब्ररी बुक्स वरती डेप्रिसिएशन ऑलरेडी तुम्हाला काढून दिले आहेत, फक्त तुम्हाला डिडक्ट करायचे. डेप्रिसिएशन ऑलरेडी कॅल्क्युलेटेड कुणी इन प्रॉब्लेम, ऑलरेडी कॅल्क्युलेटेड इन द प्रॉब्लेम, सो यू हॅव टू ओनली डिडक्ट फ्रॉम द ऍसेट अँड गिव्ह द सेकंड इफेक्ट. वॉट वेन एव्हर यू आर डिडक्टिंग फ्रॉम ऍसेट, वेन एव्हर यू आर लेस फ्रॉम द ऍसेट, युअर ऍसेट व्हॅल्यू गेट डिक्रीज, सो दॅट इज युअर लॉस. म्हणून तो इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिटला जातो. डेप्रिसिएशन 30,000, depreciation 20,000 and from building depreciation 40,000. So 40,000, 30,000, 20,000 and the 40,000, the depreciation on the four asset is what is the loss of this school. So it should be a goes to the income and expenditure side, yes or no, as a loss. So look here, income and expenditure side, what? Depreciation on adjustment, depreciation on asset. So look, depreciation for library books 40,000, for library equipment 30,000, for furniture 20,000, for building 40,000. The total depreciation will be 1,30,000. आणि आता बाळांनो, आता सगळ्याच्या सगळ्या ऍडजस्टमेंट काय झाल्यात, संपलेल्या. आता जवळजवळ सगळ्याच्या सगळ्या ऍडजस्टमेंट काय झाल्यात बाळांनो, आपल्या संपल्या असल्यामुळे सर्वात पहिले आपण अकाउंट कुठलं क्लोज करतो? तर सर्वात पहिले आपण अकाउंट क्लोज करतो ते म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करतो. आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट मध्ये बाळांनो सर्वात पहिले काय बघतो आपण, कुठली साईड मोठी. तर बघा बरं तुम्हाला कुठली साईड मोठी वाटते, जस्ट थिंक अबाउट की इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये सर्वात मोठी कुठली साईड वाटते. थिंक बघा बाळांनो, मला तरी सर्वात मोठी बाजू वाटते आज डेबिट. करेक्ट, आज डेबिट बाजू वाटते. कशी? जाणून इथे टोटल इथे किती होते बाळांनो, 6,17,000 होती, पण इथे 6,00,000 ऑलरेडी इथे आहेत आणि वरची टोटल, त्याच्यामुळे बाळांनो डेबिट साईड आज मोठी आहे. तर चला डेबिट साईडची टोटल घेऊया. घ्या टोटल, घेत आहे का? मी घेऊ, जाऊ द्या, मीच टोटल घेतो तुमची. डेबिट साईडची टोटल किती आली बाळांनो? 8,69,000. डेबिट साईडची टोटल किती आली? 8,69,000. जी मोठी आहे तीच क्रेडिटला मांडायची, बरोबर आहे. आणि आता बघा, क्रेडिट साइड पाठीमागचे तीन प्रॉब्लेम जे सोडवले त्यात क्रेडिट बाजू मोठी होती, म्हणून तिन्ही प्रॉब्लेम मध्ये आपल्याला सरप्लस आला होता. पाठीमागचे तिन्ही प्रॉब्लेम मध्ये आपल्याला सरप्लस आला होता, पण आज डेबिट बाजू मोठी आहे म्हणल्यावर आपल्याला काय होणार? डिफिसिट. आज आपल्याला डेबिट बाजू मोठी आहे म्हणल्यावर आपल्याला काय होणार आहे? बट ऑब्विसली डिफिसिट म्हणजे काय? लॉस. सरप्लस आला, क्रेडिट बाजू मोठी डेबिट पेक्षा, तर सरप्लस होतो, कॅपिटल फंड मध्ये ऍड होतो. डेबिट बाजू मोठी असेल क्रेडिट पेक्षा, तर काय होतं? डिफिसिट, म्हणजे आपला काय होतो? लॉस होतो. ठीक आहे, बघा थोडे बघा. बाय डेफिसिएट ट्रान्सफर टू वेअर? कॅपिटल फंड अकाउंट. बाय डेफिसिएट ट्रान्सफर टू कॅपिटल फंड अकाउंट 8,69,000 मधनं ऑल दोज फिगर्स काय केल्या? आपण डिडक्ट केल्या. 8,69,000 मधनं ऑल दोज फिगर काय केल्या? डिडक्ट केल्या. सो आपली डेफिसिट आली. सो डेफिसिट आली म्हटल्यावर आपला काय झाला? लॉस. सो डेफिसिट कुठे ट्रान्सफर करायची? बट ऑब्विसली डेफिसिट ट्रान्सफर टू वेअर? कॅपिटल फंड. आणि ऍड करायची की लेस करायची? डेफिसिट शुड बी डिडक्टेड. Deficit should be deducted from the asset. So, baga, deficit. Kay karayche? Sorry, deficit baga. 5,21,200. Varthi add kuna lete? Tata 1,04,700 kay kele apan? Less kele. 5,21,200 mandha 1,04,700 kay kele? Less kele. And less karun, the total yield vahanno. Ya total apan tally karna lo. Baga, balance chitti total kiti yata sen vahanno? Kiti yata total? आहे तुम्हाला करता येते टोटल? बघा बा, 9,75,500 अँड हिअर 9,75,500 फिगर ऑफ द बॅलन्स शीट. सो दिस इज द प्रॉब्लेम नंबर व्हॉट? दिस इज द प्रॉब्लेम नंबर फिफ्थ. सिक्स नंबर प्रॉब्लेम वी विल सॉल्व इन
next video. Thank you.